हॅलो एवरीवन, दीपश्रेयाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते शिकूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप घरांमध्ये उपवास असतात. उपवासाच्या दिवशी गोडाचे पदार्थ, अळूवडी, कोथिंबीर वडी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कोथिंबीर मार्केटमध्ये स्वस्त झाली आहे, मग कोथिंबीर वड्या ह्या झाल्याच पाहिजेत. इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर मी स्वच्छ करून घेतली आहे. ह्याच्यामध्ये खराब असलेली पानं, देठ मी काढून घेतले आहेत. आता ही कोथिंबीर आपण धुवून घ्यायची आहे. कोथिंबीर पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची. त्यातली माती पूर्णपणे निघून गेली पाहिजे, नाहीतर वडी खाताना कचकच लागते. इथे मी एक चाळण घेतली आहे. चाळणीखाली एक कुकरचा डब्बा ठेवला आहे, जेणेकरून कोथिंबीर याच्यामध्ये काढली की त्यातलं पाणी निघून जाईल. 10 मिनिटं कोथिंबीर कॉटन रुमालावरती अशीच पसरून ठेवायची, जेणेकरून ह्याच्यामध्ये अजून जर पाणी असेल तर ते कॉटन मध्ये खेचलं जाईल आणि आपली कोथिंबीर व्यवस्थित ड्राय होईल. कोथिंबीर आता बारीक चिरून घ्यायची. इथे मी हळद, लाल तिखट, बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, ओवा, मीठ, मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे. वडी तळण्यासाठी तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आता आपण वडीसाठी पीठ तयार करून घेऊया. त्यासाठी परातीमध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे तीळ हा चमचा यूज केला आहे मी. मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतले. त्याच्यामध्ये 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या टाकल्यात आणि 10 ते 12 मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट आवडते त्यानुसार. लाल तिखट 1 चमचा, चमचा छोटा आहे. हळद 1 चमचा, हा सुद्धा चमचा छोटा आहे. चवीनुसार मीठ, ओवा, तांदळाचे पीठ. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले छान एकजीव झाले की यामध्ये बेसन पीठ टाकायचं. काही ठिकाणी बेसन पीठाऐवजी ज्वारीचं पीठ सुद्धा वापरलं जातं. आता आपल्याला थोडा थोडा पाण्याचा वापर करून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच आपण कोथिंबीर चांगली ड्राय करून घेतली होती, त्यामुळे इथे बेसन पीठाचा कमी वापर झालेला आहे. नाहीतर बेसन पीठ जास्त लागतं आणि बेसन जर जास्त झालं तर कोथिंबीर वड्या खाताना पिठोळ लागतात. गोळा असा छान तयार झाला आहे. थोडं तेल घ्यायचं आणि गोळा असं एकजीव करून घ्यायचा. आता ह्याचे मी 2 गोळे करून घेणार आहे आणि ह्याला असा आकार द्यायचा. स्टीमर पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती स्टीमरचं जे वरचं भांडं आहे ते ठेवायचं. ह्याला मी खाली तेल लावलं आहे आणि त्याच्यावरती तयार करून घेतलेल्या वड्या ठेवल्या आहेत. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला 15 ते 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर असे स्टीमर पात्र नसेल तर तुम्ही ह्या वड्या कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. कोथिंबीर वडी झाली आहे की नाही ते आपण चेक करूया. वड्या आता आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आपण कोथिंबीरच्या मिश्रणाचा जो रोल बनवून शिजवून घेतलेला आहे तो पूर्ण थंड झाल्यावर मगच त्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत. आता ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मध्यम आचेवरती मी तेल गरम करून घेतले आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर वड्या सोडायच्या.
वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या वड्या तळून घ्यायचे आहेत। इथे मी तळलेल्या आणि तळायच्या अगोदरच्या दोन्ही वड्या मी ठेवले आहेत। वड्या एकदम मस्त झालेले आहेत, टेस्टी आहेत, मस्त कुसकुशीत झाले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्या। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर नक्की करा। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉनवरती पण क्लिक जरूर करा। अशाच नवनव्या रेसिपीसोबत आपण भेटत राहणारच आहोत। तोपर्यंत चविष्ट खा, हेल्दी राहा, आनंदी राहा। थँक्यू।